आज मी बनवणार आहे अंड फोडून अंड्याची कढी। त्यासाठी मी 4 अंडी घेतली आहे, फोडणीसाठी कांदा घेतला आहे, धना जिरा पावडर, हिंग, हळद, आदा लसूण पेस्ट आणि मी अर्धा वाटी नारळाचा किस, 2 कांदे मी चांगलं सेलो फ्राय भाजून मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे। त्यासाठी आपल्याला हे वाटण लागणार। आता आपण फोडणीची तयारी करू। त्यासाठी मी एक पसरट भांडं घेतलं आहे, त्यात 2 चमचे तेल टाकते। 2 चमचे तेल टाकलं, तेल गरम झाल्यावर त्या फोडणीसाठी मी कांदा टाकते। कांदा चांगला परतून घेतो। कांदा चांगला परतल्यावर त्यामध्ये मी हिंग टाकते, त्यामध्ये मी हळद टाकते, त्यानंतर जिरं, धनियाची पावडर टाकली आणि मी पुन्हा तळून घेतली। त्यानंतर मी 1 चमचा मीठ टाकते, पुन्हा आमटीत टाकायची गरज नाही। 1 चमचा मीठ टाकलाय, तुमच्या आवडीनुसार तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका। आता कांदा भाजत आलाय आपला, आता आपण 1 चमचा लाल तिखट टाकू। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता आणि तो पण आपण मंदाच्यावर परतून घेऊ। आता आपण त्यामध्ये थोडासा पाहिजे असेल तर टमाटर टाकू, तुम्हाला जर हवा असेल तरच टाका, माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते। टमाटर टाकल्यावर आपण तयार केलेलं वाटण टाकू, जेवढं आपल्याला हवं तेवढं आपण वाटण टाकू। आपल्याला जेवढी कढी हवी असेल तेवढं आपण वाटण टाकून ते पण परतून घेऊ। आपण वाटण पण आपलं एकजीव होत आलंय। आता वाटण आपलं शिजत आलं आहे। आता मग अशी मी आला लसूण पेस्ट घालायला विसरली म्हणून मी आता आले लसूण पेस्ट घालते। वाटण आपलं चांगलं एकजीव झालं आहे। आता आपण जेवढं आपल्याला हवं ते मांसासाठी तेवढं आपण पाणी घालू शकतो। पाणी घातलंय, 1 ग्लास मी पाणी टाकलंय, क्वांटिटी 1 ग्लास आहे म्हणून। आता मी उकळी येण्यासाठी मी झाकण लावून ठेवते, कारण कच्ची अंडी मी सोडत असल्यामुळे त्याच्यात उकळी येणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे अंडी आपली विरघळणार नाही। आता मी झाकण ठेवून उकळी येईपर्यंत वाट बघते। आता बघा आपली अशा प्रकारे उकळी आली पाहिजे, त्यामुळे अंडी सोडली कच्ची तर ती चांगली शिजून येते। आता मी अशी अंडी फोडून त्यामध्ये अशी कच्ची अंडी सोडते, बघा। अंडी मी धुवून घेतली आहे, अशा प्रकारे मी 4 अंडी सोडते। आता चांगली आपली अंडी शिजेल। आता ही अंडी आपण हलवायची नाही चमच्याने, ही अशा प्रकारे गॅस कमी करून आपण 5 मिनिटांसाठी ठेवून घेऊ, त्यामुळे आपली अंडी त्या कढीमध्ये चांगली शिजून येईल आणि चमचा घातला तरी विरघळू शकतात। म्हणून मी 5 मिनिटांसाठी ठेवून देते। आता आपण 5 मिनिटांसाठी अंडी कढीमध्ये शिजायला ठेवली आहे। आता 5 मिनिटं झाली आहे, बघा आपली अंडी कशी चांगली शिजली आहे, विरघळली नाही आहे, जशाच्या तशी आपली फोडलेली अंडी सोडली तशीच आहे। आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊ। आपण ते डिशमध्ये काढून घेऊ। आता त्याच्यावर धनिया टाकून आपण सर्व करू ही अंडी। आपण चपाती, भाजी, भाताबरोबर पण आता आपली अंडा कढी खाण्यासाठी तयार।
फोडलेल्या अंड्याची कढी।